नमस्कार, मी त्रिवेणी भोर, आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्हा परिषद, जुन्नर पंचायत समिती व शिवनेरी फाउंडेशन खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका विज्ञान प्रदर्शन 2017 खानापूर येथील शिवनेरी फाउंडेशन शैक्षणिक संकुलनात भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन 2 दिवस सुरू राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे, गट शिक्षण अधिकारी के डी भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवनेरी फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष शुभंकर कणसे, सचिव सौ डॉक्टर सरस्वती कणसे, केरळ येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ मयूर शेटे, प्राचार्य राजेंद्र मुरादे आदी मान्यवर उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनात 350 ते 450 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला होता. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूजचे संपादक सुरेश वानीसर यांनी. नमस्कार, मी शुभंकर कणसे, कार्यकारी अध्यक्ष शिवनेरी फाउंडेशन. आज पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जुन्नर आणि शिवनेरी फाउंडेशन यांनी एक विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. 43वं विज्ञान प्रदर्शन आहे 2017. प्रचंड माहोल आहे शिवनेरी फाउंडेशन खानापूर येथे. जवळपास 2500 ते 3000 लोक आलेले आहेत. 350 ते 400 प्रोजेक्ट्स इथे आम्ही प्रेझेंट करणार आहोत. इलेक्ट्रिसिटी, सोलार आणि जनरल सायन्स प्रोजेक्ट्स आहेत. यासाठी मी सगळ्यांचं स्वागत करतो. डॉक्टर चंद्रकांत कणसे, MD मेडिसिन, हे शिवनेरी फाउंडेशनचे फाउंडर. एक विज्ञानामध्ये काहीतरी काम करावं आणि मुलांना थोडं मोटिवेट करावं याच्यासाठी आम्ही हा छान उपक्रम या वर्षी शिवनेरी फाउंडेशन येथे घेतलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक आणि सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. 43वा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शिवनेरी फाउंडेशन खानापूर या ठिकाणी आज आणि उद्या होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जवळपास 300 प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. विज्ञान प्रदर्शन दरवर्षी भरवलं जातं. यामध्ये एक चांगला उद्देश आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे आणि त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखून श्रद्धा स्वीकारून देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे म्हणून या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. या आयोजनामध्ये जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर आणि शिवनेरी फाउंडेशन खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. अनेक दिवसापासून ही तयारी चालू आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद याला मिळालेला आहे. शासनाचा फार सुंदर उद्देश या पाठीमागे आहे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावा म्हणून या विज्ञान प्रदर्शनाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने या ठिकाणी शाश्वत विकासासाठी विज्ञान हा मुख्य विषय घेऊन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी घेतलं जात आहे. याच्यामध्ये वेगवेगळे 6 उपविषय आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन जुन्नर तालुक्याने प्रथमतः केलेलं आहे. याचबरोबर या विज्ञान प्रदर्शनाच्याच माध्यमातून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, त्याचबरोबर विज्ञान प्रश्नमंजुषा, शिक्षकांसाठी शिक्षक वक्तृत्व स्पर्धा आणि विद्यार्थ्यांसाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, संगणकीय सादरीकरण यासारखे विविध उपक्रम या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने घेतले जात आहे. नमस्कार, मी प्राध्यापक मुरादे राजेंद्र, संस्थेचा कॅम्पस इन्चार्ज म्हणून या ठिकाणी काम पाहत आहे. पंचायत समिती पुणे, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर व शिवनेरी फाउंडेशन खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन 43वे विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये 350 ते 450 विद्यार्थी आपापले प्रोजेक्ट घेऊन आलेले आहेत आणि 2006 पासून शिवनेरी फाउंडेशन शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून या ठिकाणी MBA कॉलेज, फार्मसी कॉलेज, ITI कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, शिवनेरी CBSE स्कूल या संस्था कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना डॉक्टर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत कणसे साहेब यांनी भूतकरू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या उद्देशाने या संस्थेची स्थापना केलेली आहे. या विज्ञान प्रदर्शनाचा उपयोग विद्यार्थ्यांना 10वी आयुष्यामध्ये खूप होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी विज्ञान प्रदर्शनाच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो.
सुभा सोराट, माझे शाळेचे नाव माध्यमिक विद्यालय गुंजावाडी. आमचा प्रयोग आहे भूमिती उपक्रम. आम्ही आयताचे चौरस करूया. काय आहे सांग व्यवस्थित सर्व. यस वाबळे सर कुठे आहेत आमचे? पाटे सर नाव अजून काय करू शकतो सांग. काय काय पटापट आम्ही त्रिकोणाचे काटकोन त्रिकोण करू शकतो. करून दाखव. याचा विद्यार्थ्यांना काय फायदा आहे? ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचं माध्यमिक विद्यालय गुंजावाडी या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं ओंकार डवळे आणि सोलाट साहेब सोलाट हे दोन विद्यार्थी ज्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आदरणीय आमचे विज्ञान शिक्षक वाबळे सर यांनी यांना मार्गदर्शन केलेलं आहे. या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं अनेक प्रोजेक्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि नियोजन अतिशय उत्कृष्ट केलेले आहे. आणि आय वन न्यूजला मी सर्वांच्या वतीनं प्रथमतः मनापासून धन्यवाद देतो. अतिशय उत्कृष्ट नियोजन आपण केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव या विज्ञानाच्या निमित्तानं या ठिकाणी मिळण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांनी हे तयार केलेलं आहे. आणि वेगवेगळ्या आकृत्या काटकोन असेल, विशालकोन असेल, लघुकोन असेल, वर्तुळ असेल या माध्यमातून जर आपण केलं तर मुलांना ते लवकर चांगल्या पद्धतीनं समजतं. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. नमस्कार, मी ऐश्वर्या गोरक्ष नवले, मी श्री बल्लेश्वर विद्यामंदिर राजुरी येथून आलेली आहे. हा वॉकिंग रोबोट आहे, चालणारा रोबोट. आपण हा चढ उतार कुठेही वापरू शकतो. याच्यासाठी आम्ही मोटार लावलेली आहे व तसेच कच्च्या वस्तूंपासून आम्ही हा तयार केलेला आहे. चढ उतार, डोंगर, आपण हा कुठेही वापरू शकतो. तसेच आपण मिलिटरीमध्येही वापरू शकतो, जड सामान वाहून नेण्यासाठी किंवा अन्न वाहून नेण्यासाठीही वापरू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी विक्रम किशोर साळवे, मी न्यू इंग्लिश स्कूल करंजाळे या शाळेत शिक्षण घेतो. आजकाल रॉकेटचे प्रक्षेपण कसे होते हे या बॉटल रॉकेटच्या प्रयोगाने दाखवले आहे. मुलांच्या मनात सतत शंका राहते की रॉकेटचे प्रक्षेपण कसे होत असेल, तर या बॉटल प्रयोगच्या मदतीने त्यांच्या मनातली शंका दूर करण्यासाठी आपल्याला मदत होईल. आपण पाहतो या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांनी रॉकेट बनवलेलं आहे. आता हे रॉकेट आकाशात जाणार आहे. या रॉकेटमुळे नेमका काय फायदा आहे? विद्यार्थ्यांचा हेतू अतिशय चांगला आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी हे इक्विपमेंट बनवलेलं आहे आणि विज्ञानाची खऱ्या अर्थाने गरज का आहे हे त्यांचा समजून सांगण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतो हे रॉकेट उडलेलं आहे आणि हे रॉकेट आकाशामध्ये गेलेलं आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. विद्यार्थी मित्रा, तुला धन्यवाद. मी माळुसकर आदित्य ज्ञानेश्वर, विद्या विकास मंदिर राजुरी या शाळेचा विद्यार्थी असून मी फ्री एनर्जी जनरेटर हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक मोटर म्हणजे ह्या दोन्ही पण एक एक हाऊस पॉवरच्या डीसी मोटर आहेत. याची म्हणजे याच्या वर्किंग असं असतं की प्रत्येकमध्ये मोटरीमध्ये आपण त्याच्या रोटर फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम तयार होतं आणि त्या एनर्जी एक्झर्ट करतात. आम्ही याच्यामध्ये दोन मोटर डीसी मोटर एकत्र केलेले आहेत, ज्याद्वारे त्यांना आपण स्टार्ट केल्यानंतर ते एकमेकांना पॉवर देतात आणि काय प्रकारचे पॉवर त्याच्यामध्ये वाढल्यानंतर ते आपण बाहेर यूज करू शकतो, ज्याद्वारे आपण वेगवेगळे घरातले लोडशेडिंगच्या वेळेस इन्स्ट्रुमेंट वगैरे लावू शकतो. खानापूर येथे आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्यासोबत ही काही चिमुकली मुलं आहेत. त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग निश्चितच चांगले आहेत. नेमके प्रयोग काय आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्र, काय प्रयोग आहे, तू काय बनवलं, नेमकं काय सांगशील, तुझं नाव काय? माझं नाव पद्मसेवी विजय पाटील आहे. तू कुठल्या शाळेत आलाय? मी ह्याच शाळेत आहे, शिवने स्कूल फाउंडेशन. काय तुझ्या प्रयोगाचं नाव काय? मोटर बोट. काय चालू करून दाखव. आपण पाहतोय पाण्यामधली बोट या मुलांनी बनवलेली आहे. ती अतिशय व्यवस्थित तरंगत आहे. दोन प्लास्टिकच्या बाटल्या आहेत, एक सेल लावलेला आहे. तू काय सांगशील, याचा उपयोग काय आहे किंवा तुझ्या मनातली कल्पना काय? हां सर, बिना जे फ्युल असतं यायला लागतं त्या पद्धतीनं नाही चालत आणि जे प्रदूषण होतं ना मोटर बोटनं तशी नाही. आणि हिला विदाऊट पेट्रोल, विदाऊट डिझेल आणि खूप अशी म्हणजे हलकी म्हणून चालती आहे बॉटल. आम्ही सगळं केलं आहे. नक्कीच नक्कीच, या विद्यार्थ्यांनी केलेला हा छोटासा प्रयोग कदाचित मासेमारी सुटीसाठी उपयोगी सुद्धा होऊ शकतो. आपल्यासोबत अजून एक चांगला प्रयोग केलेला आहे. आपण पाहतोय सौर ऊर्जेचा वापर, सौर ऊर्जा किती महत्त्वाची आहे. सध्याच्या काळामध्ये सौर ऊर्जेची गरज आहे. आपण या मित्राकडनं समजून घेऊया. मित्रात काय नाव तुझं? युवराज.
काय तुझ्या प्रयोगाचं नाव काय? हा आहे सौरी जोरचा दिव्यांचा प्रोजेक्ट. हे आमचं ओझरचं मंदिर आणि हे आमचं घर आणि हे दोन भक्त भवन आणि हे तीन पॅनल. हे पॅनल सूर्यप्रकाश आल्यावर सूर्यप्रकाश उडून घेतात आणि पॉवर हाऊसमध्ये आम्हाला लाईट मिळते. ती लाईट आम्हाला अशा प्रकारे मिळते. तुम्ही बी सौर ऊर्जे दिवे वापरा. बाय. नक्की सौर ऊर्जेवर तुम्ही विजेचा वापर करा. सौर ऊर्जेमुळे किती फायदा होतोय एक चिमुकल्या मुलाने अतिशय व्यवस्थित सांगितलेलं आहे. माझ्यासोबत एक छोटी मुलगी आहे, तिचा प्रयोग काय आहे आपण समजून घेऊयात. काय सांगशील तू, तुझ्या प्रयोगाचं नाव काय आहे? माय प्रोजेक्ट नेम इज पेरिस्कोप. फर्स्ट टेक अ एम्प्टी बॉक्स, मेक टू. व्हाट इज युअर नेम? माय नेम इज अनुष्का विजय गाडगे. आय एम सिनियर के जी क्लास. माय क्लास नेम इज सनफ्लावर. माय प्रोजेक्ट नेम इज पेरिस्कोप. फर्स्ट टेक अ एम्प्टी बॉक्स, मेक टू ऑब्लिक कट्स एट टॉप एट बॉटम. Make two plane mirrors fit into the box and these mirrors are parallel, making angle 45 degree. नक्कीच अज्ञानाकडून विज्ञानाकडे जाण्याची गरज असते, विज्ञानाची गरज आहे. लहान लहान मुलं अतिशय चांगले प्रयोग करतात. वास्तविक अशा प्रकारचे विज्ञान मेळावे जर घेतले तर विद्यार्थी घडतात, ज्ञानाची माहिती घडते. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. संजय बाराते. माय प्रोजेक्ट नेम वॉटर लेवल इंडिकेटर. मेक होल टू कॅप इनसाइड स्केच पेन इनटू होल कॅप कवर फॉइल बॅटरी हॉर्न कनेक्ट टू कॅप. धीस प्रोजेक्ट यूज फॉर वॉटर लेवल इंडिकेटर. व्हेन वॉटर टँक फुल इट गिव्ज अलार्म. सॉफ्ट वॉटर नो वॉटर नो लाईफ. आपण पाहतोय मुलांची किती बुद्धी चाणाक्ष असते, कशा पद्धतीनं ते बुद्धीचा वापर करतायत आणि चांगले चांगले प्रयोग केलेले आहेत. अतिशय विज्ञान प्रदर्शनामुळे ह्या मुलांचं नक्की टॅलेंट वाढतं. आपल्यासोबत अजून एक प्रयोग आहे, अजून एक चकुली आहे, आपण तिला विचारूया. बाय तुझं नाव काय? माय नेम इज आरुषी अमित पाप. आय एम सिनियर के जी क्लास. माय क्लास नेम इज सनफ्लावर. माय प्रोजेक्ट नेम इज रेन वॉटर हार्वेस्टिंग. वॉटर हार्वेस्टिंग इज अ टेक्निक यूज फॉर कलेक्टिंग स्टोरिंग अँड युझिंग रेन वॉटर फॉर हाऊस अँड गार्डन. इट इज अ सिस्टम ऑफ कलेक्टिंग रेन वॉटर. पावसाचं पडलेलं पाणी त्याचं जतन करणं, ते टाकी साठवून ठेवणं आणि त्याचा उपयोग व्यवस्थितपणे करणं अतिशय चांगला कन्सेप्ट आहे. आज या ठिकाणी भरवत असलेलं विज्ञान प्रदर्शनामध्ये जवळजवळ 350 शाळा सहभागी झालेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय चांगला माहोल आहे. पुणे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि शिवनेर फाउंडेशन यांच्या वतीनं राबवत असलेलं हे राज्यस्तरीय 43वं विज्ञान प्रदर्शन आहे. माझं नाव प्रेरणा खिंसरा. मी ओझरवरनं आली आहे. आमचं शिवा उमाजी दगडूजी तांबे स्कूलनी आम्हाला इथे पार्टिसिपेट केलं आहे. अर्थात आमची मुलं सगळी ही सिनियर के जीची आहे. ही लेवल या प्रदर्शनात नाही आहे. ॲक्च्युली यांचा गट पहिली ते चौथीपासून चालू होतो आहे, पण आम्हाला ही संधी आमच्या मॅडमनी उपलब्ध करून दिली आहे. खूप खूप आनंद आहे त्याबद्दल आम्हाला. आमची ही सगळी लहान मुलांनी इतके सुंदर प्रोजेक्ट केलं आहे. एक तर अर्थक्विकचा प्रोजेक्ट आहे की भूकंप नाही व्हावा याच्यासाठी काय अलाराम आहे. माझ्या मुलांनी सोलरचं केलं आहे की लाईट मिळू शकते आपल्याला ती फ्रीमध्ये. नंतर इथे ते वॉटरचे सप्लाय, रेन वॉटर कसा सेव्ह कराय, अगदी एवढ्या लहान मुलांना हे सगळं कळतंय. हे आमच्यासाठी खूप विशेष आहे की पाण्याचा वापर कसा करावा किंवा त्याचा आपण पाणी वेस्ट होऊ देऊ नये किंवा हे सोलर जे आपल्याला फ्रीमध्ये मिळतंय त्याचा आपण कसा फायदा करून घ्यावा आहे. अगदी इथे पुढे सुद्धा खूप सारे प्रोजेक्ट आहेत, पण खूप छान. आम्हाला तर आजचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. अबोली बजरंगकर आहे. माय प्रोजेक्ट नेम इज रेन वॉटर हार्वेस्टिंग. पाणी म्हणजे जीवन आहे. पावसापासून आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी मिळते, परंतु त्याची योग्य पद्धतीने साठवणूक झाल्यामुळे
ते पाणी वायाला जाते. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर ते पाणी आपल्याला वर्षभर पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी उपयोगी पडते. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी झालेले आहेत, अनेक वेगवेगळे संच आहेत. विज्ञान प्रदर्शनाची खऱ्या अर्थाने गरज आहे. छोटे छोटे विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनातल्या कल्पना अतिशय सुपर आहेत. आपण या ठिकाणी पाहतोय ह्या मुलींनी या ठिकाणी जो प्रयोग केलेला आहे, हा प्रयोग नेमका काय आहे आपण समजून घेऊया. तुझ्या प्रयोगाचं नाव काय? भूमिती काकार. आपण जे वेगवेगळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे भूमिती काकार पाहतो त्या प्रकारे आपले बनवलेले आहेत. आता हा षटकोन आहे, त्या षटकोनाचा आपल्याला आयतसुद्धा तयार करता येतो आणि त्याचा ट्रँगलसुद्धा म्हणजे त्रिकोणसुद्धा तयार करता येतो. असे वेगवेगळे आकार आम्हाला शिक्षकांनी जर मॉडेल रूपात जर समजून सांगितले तर ते आम्हाला खास करून जास्त. नक्कीच नक्कीच अतिशय चांगला प्रयोग आहे. याचबरोबर इथंही काही विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेला आहे. तुझ्या प्रयोगाचं नाव काय? तेलाची बचत. काय त्याचं नेमकं कन्सेप्ट काय आहे? इथे बॉटल आहे आणि इथे सुई आहे. जेव्हा सगळं तेल आहे ना तेलाच्यावर डिपेंड असतं, कारण की आता आपल्याला समजा जर बंद करायचं असेल तर आपण हे बंद करू शकतो, त्याच्यामुळे आपलं तेल पण वाचतं. आणि अंधारात वगैरे देवाचा दिवा किंवा अंधार असेल तर प्रकाशासाठी केलं अतिशय चांगला उपक्रम आहे. पहा मुलांची बुद्धी कशा प्रकारे कुशाग्र असते. याचबरोबर या ठिकाणी आदर्श ग्राम असा एक चांगला प्रयोग केलेला आहे. नेमका प्रयोग काय आहे आपण या विद्यार्थ्यांकडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्र तुझं नाव काय? तेज सुजित मेहर. काय तुझ्या प्रयोगाचं नाव काय? वल्केनो. काय काय नेमकं कन्सेप्ट काय काय सांगशील? वल्केनो इरप्शन होतो ज्यावेळेस मग त्याच्या आसपास जी आहे ना वस्ती असते त्याला धोका असतो त्याने. मग आहे ना ज्यावेळेस ना लावरस ज्यावेळेस बाहेर पडतो मग तो आहे ना याच्यावर ट्रेस जाणार. आणि त्याने ना याच्यावर ट्रेस जाण्याने आहे ना इथे ना जे वस्ती असते ट्राईब्स असतात त्याला हा ते जागृत होतं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस याच्यावर ना ॲलॉइसची ना कोटिंग असणार आहे काही ते इथे ना मी मेन्शन केले जो इन ॲलेसेंड्रो फेस MOS MBD इन मटेरियल इंजिनिअरिंग अँड PhD इन मटेरियलॉजिकल इंजिनिअरिंग. त्यांनी ना साबित केले की ना 7 April 2015 ला ना त्याने डेमो दाखवतो. आपण पाहतोय या विद्यार्थ्यांनी केलेला जो प्रयोग आहे आपण याचा डेमो पाहणार आहोत. कशा प्रकारे मुलांची बुद्धी एक कृशाग्र असते, बुद्धीला थोडासा ताण दिला की नक्की काहीतरी चांगलं घडतं. विज्ञानाची खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि आज आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सहभागी झाले आहेत. जवळजवळ 350 ते 400 प्रयोग या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्याचा हा उपक्रम नक्कीच इतरांसाठी आदर्श ठरतोय. मी उफणणे नियंत्रण केले. मी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नरमधून. याचा उपयोग आपण म्हणजे जे खेडेगाव वगैरे आहे ना तिथे करू शकतो. म्हणजे आपण विजेचा म्हणजे खेडेगावात वीज निर्मिती होत नाही ना, मग आपण त्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही हे उफणणे नियंत्रण केले. मी दीप शहा, आम्ही दोघं हार्दिक शहा, आम्ही दोघं शाळेचं नाव श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल. आम्ही पॉली हाऊस बनवलं आहे. आपण न्यूज ऐकलीच असेल की याच्या रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांची मृत्यू झाली. त्याच्यावरून हे होऊन आम्ही केलं की आपण यांनी केमिकल फर्टिलायझर्स मुळं जे वापरून जे झाडं उगवतात त्यांनी हे होतं आजार होतात कन्झ्युम केल्यानंतर माणसांना पण आणि जनावरांना पण. तर त्याची रेमेडी म्हणून आम्ही हे केलं आहे शेण म्हणजे नॅचरल फर्टिलायझर्स यूज करायचे आणि त्यांनी मग डिसिजेस नाही होत आणि ग्रोथ चांगली होती ह्युमन बॉडीची आणि ॲनिमल्ससाठी पण ते चांगलं असतं. नेक्स्टली निसर्ग आपल्याला खूप काही देतं तर आपणही खूप काही केलं पाहिजे म्हणून बायोगॅस प्लांट बनवला आहे. परत आपण हे पण केलं की जो गार्बेज निघतोय झाडांपासून त्याचं कंपोस्टमध्ये कन्वर्जन करून परत ते झाडांना द्यायचं. विज्ञानामुळे विद्यार्थ्यांमधल्या गुणांना वाव मिळते. विज्ञानाची गरज काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आदिवासी भागातील विद्यार्थीसुद्धा चांगले चांगले प्रयोग करतात. आज या ठिकाणी राजूर येथील शाळेने एक उपक्रम केलेला आहे. नेमका त्यांचा उपक्रम काय आहे, याचा उपयोग काय होणार आहे हे आपण समजून घेऊया. मित्र तुझं नाव काय? माझे नाव अजय चाफापट्टी. माझ्या शाळेचे नाव
न्यू इंग्लिश स्कूल राजूर नंबर 1, मी आदिवासी भागातून आलो आहे. काय तुझ्या प्रयोगाचं नाव काय? माझ्या प्रयोगाचं नाव सौर उफणणी यंत्र. हे आदिवासी भागात तांदूळ जास्त पिकतो म्हणून तिथं उफणणी यंत्र उपयोग होऊ शकतो. तुझ्या उपकरणाचं नाव काय? माझ्या उपकरण सौर उफणणी यंत्र. उफणणी म्हणजे? उफणणी म्हणजे आपण उपन्न म्हणतो, म्हणजे सुपामध्ये धान्य घेतो आणि ते उपनतो. यांनी मशीन बनवलेलं आहे. आदिवासी भागामध्ये प्रामुख्याने तांदूळ केले जातात आणि तांदूळ मिलमध्ये नेल्यानंतर ते सुपाच्या द्वारे आपण जे उपनतो ते यांनी युनिट बनवलेलं आहे. या युनिटची माहिती सांग आणि याचा उपयोग नेमका काय होतो? हे आम्ही एक पहिल्यांदा एक टाकाऊ दोन फॅन घेतले आणि एक खोकं घेतलं. मागच्या बाजूला त्याला दोन होल पाडून टाकाऊ फॅन. मला प्रयोग करून दाखव. हे आम्ही इथे याला जोडतोय इन्व्हर्टरला. हे इथे हे पॅनलमुळे ही ऊर्जा आहे. पॅनलमुळे मध्ये सिलिकॉन असल्यामुळे वरील सूर्यप्रकाश सौर ऊर्जेची ऊर्जा तयार झाली. ती तुमचं इन्स्ट्रुमेंट चालू झालं, लाईट चालू झाली. तुम्ही या ठिकाणी आता तांदूळ टाकलेले आहेत, तशी आता कशाप्रकारे उपन्नी होते दाखवून द्या आम्हाला. हा आपण पाहतोय या ठिकाणी जो काही कचरा आहे तो बाजूला होतोय आणि तांदूळ वेगळे होत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे केलेला हा प्रयोग आहे. आपल्यासोबत या विद्यार्थी आपल्यासोबत या शाळेचे शिक्षक आहेत. कशाप्रकारे त्यांचा हा प्रयोग आहे याचा फायदा प्रामुख्याने आदिवासी भागातील जनतेला कशाप्रकारे होईल आपण समजून घेऊया. सर, तुम्ही अतिशय चांगला प्रयोग केलेला आहे. या प्रयोगाचा उपयोग आदिवासी भागातील शाळेच्या आदिवासी भागातील जनतेसाठी कशाप्रकारे होईल? सर, आमच्याकडचा जो भाग आहे तो डोंगरदऱ्यामधला भाग आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला डोंगर आहे सर, आणि हवा बऱ्याच वेळेला उपलब्ध नसते, आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी झोडलेले जे तांदूळ आहेत ते जे साळे असतील त्या खळ्यावरती तसेच ठेवावे लागतात. रात्रीचा वगैरे कधी वारा सुटल्याची गॅरंटी नसते. त्यासाठी आमच्या मुलांनी मला माझ्याकडे संकल्पना मांडली की सर आपण याच्यावरती आम्हाला काहीतरी एखादा सोर्स सांगा वगैरे. ते म्हटलं अरे तुम्हाला असं असं करता येईल. मग मी त्यांना सांगितलं की बा त्याचा ऐवजी तुम्ही जर सूर्य ऊर्जेचा वापर केला, आता लोडशेडिंगचा एवढा जबरदस्त प्रॉब्लेम आहे सर, त्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय सोर्स शोधण्यासाठी काळाची गरज आपण त्याच्याकडेच पाहतोय, तोच आपला भावी काळ. नक्कीच आदिवासी भागामध्ये अशा प्रकारच्या उपकरणांची गरज आहे आणि हे उपकरण आदिवासी भागासाठी नक्की गरजेचं आहे. जे उपकरण बनवलेलं आहे याला भविष्य काळामध्ये गती देण्याची गरज आहे. जुन्या वस्तूंपासून म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ अतिशय चांगल्या प्रकारचं मुलांनी केलेलं हे काम आहे. खरोखर कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या विज्ञान सोहळ्याची किंवा विज्ञान समारंभाची किंवा अशा प्रकारची प्रदर्शनं होणं भविष्य काळासाठी गरजेचं आहे. प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती या सर्वांच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचा नामोल्लेख आपण वेळोवेळी करतो आहे, त्यामुळं वैयक्तिक नामोल्लेख मी टाळतो आहे. शैक्षणिक कामकाजामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असतो, परंतु शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्याचा सर्वांगीण विकास होणं हा मुख्य उद्देश आहे. आणि मग तो सर्वांगीण विकास होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यासाठी घेतलं जाणारं विज्ञान प्रदर्शन असेल, त्याच्या शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या क्रीडास्पर्धा असतील, त्याचबरोबर अजूनही सांस्कृतिक विभाग जास्त चांगल्या पद्धतीनं विकसित व्हावा यासाठी आयोजित केले जाणारे शरद मलाल महोत्सव किंवा अनेक स्पर्धा ज्याच्यामध्ये यशवंतराव कलाक्रीडा स्पर्धा यासारखे उपक्रम असतील, याचा उद्देश एकच आहे की प्रत्येकाच्या अंगी जे वेगवेगळे गुण आहेत त्या वेगवेगळ्या गुणांची पारख या निमित्ताने करता यावी. फक्त शिकून तो मोठा होण्यापेक्षा
तो चांगला आरोग्यदायी असावा यासाठी क्रीडेचं महत्त्व, अंधश्रद्धा कुठल्याही प्रकारच्या न ठेवता वस्तुनिष्ठ परीक्षण करून जे योग्य वाटेल, जे आपल्या बुद्धीला पटेल तेच निर्णय घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा उद्देश या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने केला जातो. अपूर्व विज्ञान मेळाव्यासारखे उपक्रम घेतले जातात आणि यातून सर्वांगीण विकासाचा मुख्य उद्देश या शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपन्न केला जातो. या निमित्ताने आपल्याला मुख्य मार्गदर्शन जे पाहायचं आहे, ऐकायचं आहे, ते आपल्याच परिसरातील असलेले परंतु आज शास्त्रज्ञ म्हणून या जुन्नर तालुक्याचा नावलौकिक ज्याने मिळवलेलं आहे किंवा वाढवलेलं आहे त्या संशोधकाचं म्हणजेच मयुरेश शेटेंचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं आहे. प्रकल्पामध्ये क्रमांक येणं न येणं हा वेगळा विषय. याचं कारण असं की प्रकल्प जवळजवळ 250-350 असतात आणि क्रमांक मात्र 12-15 जणांनाच द्यावे लागतात. तरीसुद्धा स्पर्धेमध्ये उतरणं आणि आपलं काय चुकलं पुढच्या वेळी आपण अजून तयारी करू अशा प्रकारची प्रेरणा घेऊन दरवर्षी या तालुक्यातील प्रचंड संख्येनं प्राथमिक आणि माध्यमिकच्या सर्वच शाळा, त्यांचे मार्गदर्शक आणि विद्यार्थी सहभागी होतात. त्या सर्वांचं पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष या नात्याने मी या विज्ञान प्रदर्शनामध्ये स्वागत करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. सभागृहात उपस्थित असलेले मान्यवर, माझे प्रिय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बाल मित्र मैत्रिणींनो, प्रथम गोष्ट म्हणजे सर वगैरे जे म्हणणार, मी एकदम तुमच्यातलाच आहे. हार्डली 10 वर्ष, म्हणजे 10 वर्षापूर्वी मी इथेच असा प्रत्येक विज्ञान प्रदर्शनामध्ये मॉडेल्स घेऊन येणारा असा विद्यार्थी होतो, फक्त 10 वर्ष जुना असा. तर सर वगैरे तेवढा मोठा मी नाही आहे. सन्माननीय सभागृह, जुन्नर तालुका विज्ञान प्रदर्शन 2017 यामध्ये मला उपस्थित राहण्यासाठी मान्यवरांनी जेव्हा 7-8 दिवसांपूर्वी विचारलं तेव्हा मी तेव्हा त्रिवेंद्रमला आमचं म्हणजे एक ऑफिशियल भरपूर कामं चाललेली, पण तरी पण म्हटलं की एकदा एक माझ्या बालमित्रांना मला बोलता येईल तर बालमित्रांशी गप्पा मारता येतील, त्यामुळं म्हटलं की इथे जाणं म्हणजे जायलाच हवं, माझ्या जुन्या आठवणींनासुद्धा उजाळा देता येईल म्हणून मी ही विनंती ॲक्सेप्ट केली. आणि धन्यवाद मला इथे येण्यासाठी तुम्ही विचारल्याबद्दल. ॲक्च्युली आम्ही जेव्हा 5वी-6वीमध्ये होतो तेव्हा एक विशेष आकर्षण असायचं आमचे तेव्हा विज्ञानाचे शिक्षक जेव्हा सांगायचे की सफरचंद पडलं आणि न्यूटनला एक न्यूटन हा एक अवलिया होता, त्याला अचानक कळालं की अरे अरे सफरचंद खाली काय येत आहे, तर तेव्हा पहिल्यांदा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला. तर ही जी आपण त्याला जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणतो, कुणी सांगू शकेल काय आहे जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, काय व्हॅल्यू असते त्याची, कोणी सांगू शकेल का इथे? कोणीतरी सांगितलं इथे 9.81 m/s². तर हा जो 5वी-6वीला हा जो कॉन्स्टंट एकदा आयुष्यात आला तो आत्तापर्यंत एकदम राऊंड 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 करतो आहे. आणि या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनवरच पूर्ण जग कसं अवलंबून आहे ते तुम्हाला सांगतो. हे जे रॉकेट आहे, मी भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये गेली 8-10 वर्ष काम करतो आहे, तर तिथे आम्ही लॉन्च व्हेकल्स ज्याला रॉकेट्सही म्हणतात ते बनवत असतो. तर हे जे रॉकेट असतं ते 300 टन वजनाचं असतं. 300 टन म्हणजे एक जनरली बघाल तर इक्विव्हॅलंट टू एक 5 रेल्वे इंजिन्स किंवा 50 हत्तींचं बळ. 50 हत्ती एकावर एक जर उभे केले आणि त्यांना आकाशामध्ये सरळ वर पाठवायचं आहे तर तेवढं जड हे रॉकेट असतं 300 टन वजनाचं. या 300 टन वजनाला जेव्हा वर तुम्हाला पाठवायचं आहे तर किती शक्ती लागेल आणि तीही न्यूटनच्या अगेन्स्ट तुम्हाला काम करायचं आहे. तर त्यासाठी याच्यासाठी जे विज्ञान आहे त्यालाच रॉकेट सायन्स असं म्हणतात एकदम सोप्या भाषेमध्ये. इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे की इट्स नॉट रॉकेट सायन्स. वॉट डज इट मीन, म्हणजे त्याचा अर्थ काय की म्हणजे कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे असं म्हणतात, तर त्याच्यासाठी ही फ्रेज आहे इट्स नॉट रॉकेट सायन्स. पण म्हणजे याला रॉकेट सायन्स हे एवढं डिफिकल्ट का म्हणतात, कारण तुम्ही जर ऑटोमोबाईल्स गाड्या बघितल्यात किंवा कोणतीही वेगळी वैज्ञानिक टेक्नॉलॉजी जर असेल तर तिथे काय असतं की तुमच्याकडनं एखादी चूक जर घडली कधी तरी तुम्ही म्हणजे सपोज एखादी गाडी आहे
ती पंक्चर जर झाली कधी तर तुम्ही रोडवर पंक्चरचं दुकान असेल तिथे तुम्ही पंक्चर काढू शकता. पण रॉकेट जे आहे ते एकदा आकाशात उडालं की त्याच्यात काही बिघाड जर झाले तर तुम्ही ते करेक्ट नाही करू शकत. आणि लाखो अशा लाखो कमांड एकदा रॉकेट जेव्हा उड्डाण घेतं तेव्हा लाखो कमांड एक्झिक्यूट केल्या जातात. आणि त्यामुळं असं म्हणतात की इट्स नॉट रॉकेट सायन्स, कारण एकदा तुम्ही जर चूक केली तर तुम्हाला ती सुधारण्याची तुम्हाला त्याचा चान्स मिळत नाही. त्यामुळं हे जे फील्ड आहे थोडंसं हलकंसं अवघड फील्ड आहे, पण एकदा तुम्ही त्याच्यात गेला की काही म्हणजे सगळं काही इझी होऊन जातं. इथे एक वपू काळे आपले जे महान लेखक होते मराठीमध्ये त्यांचं एक वपुर्झा नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ही लिहिलेलं आहे की रॉकेटचा संघर्ष कुठपर्यंत. आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेपर्यंत त्याला पिटाळून लावेपर्यंत संघर्ष असतो. एकदा का त्याला गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर सोडलं की सगळं कसं एकदम सोपं सोपं होऊन जातो, त्याचा उरलेला प्रवास हा आपोआप होऊन जातो. आणि असंच माणसांचंही आहे, समाजात एखादी विशिष्ट उंची गाठेपर्यंतचा जो प्रवास असतो तो एकदा कठीण असतो, पण एकदा उंची गाठली की उरलेल्या समस्या असतात आयुष्यातल्या त्या ती उंचीच सोडवते. तुम्ही मोबाईलमध्ये सेल्फी घेतलाय का कोणी? सगळ्यांनी घेतलाच असेल, आजकाल सगळे मुलंही हातवर करतायत. तर तुम्हाला माहिती आहे का की पृथ्वीचाही सेल्फी घेत असतं कुणीतरी कायमच? माहिती कोण घेतं? कोण घेतं? पृथ्वीचाही सेल्फी दररोज कितीतरी वेळा कितीतरी जणांकडनं घेतला जातो. तर आपण जे रॉकेटवर आकाशात पाठवतो त्या रॉकेटच्या मार्फत आपण उपग्रह आकाशात पाठवत असतो. तर हे उपग्रह जे असतात ते पृथ्वीचा सेल्फी दर 90 मिनिटाला भारताच्या वर प्रत्येक उपग्रह जो असतो पृथ्वीचा जो स्वतःभोवती फिरण्याचा जो काळ आहे तो 24 तास असतो, तसाच उपग्रहाचा जो काळ असतो तो 90 मिनिटाचा असतो. तर दर 90 मिनिटाला प्रत्येक उपग्रह हा भारताचा सेल्फी घेत असतो. तर या उपग्रहाच्या मार्फत बरीच काही कामं होत असतात, जसं की कम्युनिकेशन. तुम्ही जे टी व्ही बघताय रोज, तर कोणत्याही चॅनलमध्ये एखादा कार्यक्रम जेव्हा बनवला जातो तर तो कार्यक्रम उपग्रहावर पाठवणं आणि परत एकदा त्याला पूर्ण भारतामध्ये प्रसारित करणं. क्रिकेट मॅच आपण लाईव्ह कशी बघतो, क्रिकेट मॅचच्या मैदानामध्ये जे कॅमेराज असतात त्याच्यामार्फत त्याला उपग्रहात पाठवलं जातं आणि परत एकदा खाली भारतावर उपग्रहामार्फत ट्रान्समीटर्समार्फत सोडलं जातं. खनिजं भारतामध्ये कुठे काय खनिजं आहेत, युरेनियम कुठं आहे, कॅल्शियमचे साठे कुठे आहेत, हे सगळं उपग्रहामार्फत ठरवलं जातं. दरवर्षी भारतामध्ये गहू किती होणार आहेत, तांदूळ किती होणार आहेत, याचं सर्वेक्षण जे आहे उपग्रहामार्फत केलं जातं आणि आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्या सगळ्या उपग्रहामार्फत ठरवल्या जातात. तसंच भारत पाकिस्तान सीमा आहे तिथे कोणी घुसखोरी करतंय का, याचं सगळं याचे सगळे जे सेल्फी असतात ते उपग्रह घेत असतो आणि त्याच्यामार्फत भारताच्या सीमेंचं रक्षण करत असतो. तर अशी ही जी टेक्नॉलॉजी आहे ती म्हणजे फार माणसाला फार उपयोगी अशी टेक्नॉलॉजी आहे. विशेषतः भारत आपला भारत जो आहे या उपग्रहांच्या बाबतीमध्ये 6वा देश म्हणजे जगामध्ये 6वा देश आहे की ज्याच्याकडे स्वतःचं लॉन्च करण्यासाठी लॉन्च व्हेकल त्याला रॉकेट्स म्हणतात आणि तसंच उपग्रहही स्वतःचे असतात आहेत. असे 6च देश आहेत जगामध्ये आणि भारत आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की भारतही त्याच्यामधलाच एक देश आहे. आपण 1947 भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा स्वतंत्र ज्यांनी केला महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, विदा सावरकर हे सगळे त्या म्हणजे महान क्रांतिकारक जे होते. तसेच 1947 डॉक्टर विक्रम साराभाई, सतीश धवन, होमी भाभा हेही या काळातले आद्य क्रांतिकारक म्हणण्यातला म्हणजे म्हणायला काही शंकाच नाही आहे, कारण त्यांनी 1947 जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भरपूर अशा समस्या घेरावून बसलेल्या, गरिबी, त्याच्यानंतर रोगराई आणि भरपूर अशा म्हणजे अगणित अशा समस्या घेऊन भारत जन्माला आलेला. तर यावेळेस या ज्या क्रांतिकारक सायंटिस्ट जे होते यांनी त्यावेळेस ज्या महान संस्था आपल्या भारतामध्ये स्थापन केल्या, जसं की भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, विक्रम साराभाई इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, फिजिक्स रिसर्च लॅबोरेटरी, या ज्या मूलभूत संशोधन करणाऱ्या संस्था ज्या भारतामध्ये या महान व्यक्तींनी तेव्हा एस्टॅब्लिश केल्या, त्याच्यामुळंच आजचा हा जो तरुण पिढीचं जे तंत्रज्ञान आपल्याकडे आहे आणि तरुण पिढी ज्याच्यावर आज जगते तोच ते सगळं त्या आद्य क्रांतिकारकांना याचं श्रेय जातो. आता म्हणजे तुम्ही माझं म्हणाल तर मी जेव्हा राजुरीत
पहिली ते दहावीचं शिक्षण हे राजुरीत झालं, तर तिथेही आम्ही म्हणजे जेव्हा 4-5 दिवसापूर्वी मी म्हटलं की मी इथे काय बोलणार आहे, तर सहज लक्षात आलं की मी कुठे कुठे काय पार्टिसिपेट केलेलं विज्ञान प्रदर्शनात जरा आठवण करून घेऊयात. तर मग सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा 5वीत पदार्पण केलं, भूषणही इथे आहे, तर आमचा पहिला प्रोजेक्ट होता वॉटर लेवल इंडिकेटर. बादलीमध्ये पाणी पूर्ण बादली भरल्यानंतर त्याची लेवल इंडिकेट करून एक बल्ब हे केला जाईल, जसं आता टँक्समध्ये वगैरे करतात. तर ओतूरच्या हायस्कूलमध्ये आम्ही आमच्या विज्ञान प्रदर्शनाचं पदार्पण केलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर 7वीमध्ये अजूनही आठवते पिंपरी पेंढारला विज्ञान प्रदर्शन होतं, तर आम्ही विद्याविकास मंदिर राजुरीची टीम आम्ही प्रश्नमंजुषेमध्ये ही पार्टिसिपेट केलेलं. तर बहुतेक राप सबनीस आणि विद्याविकास मंदिर याच्यामध्ये शेवटचा फायनल राऊंड होता विज्ञान प्रश्नमंजुषेचा, आणि बझर राऊंड होता की जो पहिल्यांदा बझर दाबेल आणि करेक्ट आन्सर सांगेल तो जिंकेल. तर प्रश्न अजूनही आठवतो आहे की फोटो फिल्म असते ना, तर ती डेव्हलप करताना कोणतं केमिकल वापरलं जातं, तर बझर दाबला गेला विद्याविकास मंदिराकडून. आणि मी म्हणजे मला अजूनही एकदम म्हणजे एवढं बरं वाटतं ते तो प्रसंग ऐकून म्हणजे आठवून ना, सिल्वर ब्रोमाइड उत्तर दिलं गेलं आणि आम्ही जिंकलेलो तेव्हा विद्याविकास मंदिर. तर असे त्याच्यानंतर अजून पिंपरी पेंढारनंतर 9वीला असताना आम्ही वडगाव कांदळीलाही हिंदमाता विद्यालयात सॅटेलाईटचं काम कसं चालतं याच्यावर एक प्रोजेक्ट बनवलेला. तर तिथेही तेव्हा म्हणजे फार मेहनत घेतलेली त्या प्रोजेक्टसाठी पण, तर ह्या सगळ्या अनुभवातून एक सायंटिफिक दृष्टिकोन एक मला आम्हाला मिळत गेला. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्हाला याचं बाळकडू जे होतं, आम्ही जेव्हा लहान पहिली ते चौथी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकायचो तेव्हा माझे वडील आणि ते विज्ञानाचे शिक्षकही आहेत राजुरीच्या शाळेत, तर ते त्यांची मेहनत आम्ही माझा भाऊ मी आणि आम्ही बघायचो. त्यांनी एकदा आम्ही 3री-4थीत असताना मला आजही आठवते एक सोलर वॉटर हीटर बनवलं आणि फार म्हणजे ऑलमोस्ट 3 मीटर बाय 3 मीटर आणि ते कॅरी करण्यासाठी बसच्या वर ठेवायला लागायचा. तर तालुका विज्ञान प्रदर्शनाला त्याला पहिला नंबर, त्याच्यानंतर जिल्हा परिषदही जिल्हा पातळीवरही ते फार गाजलेलं. तर ते एक ती तळमळ बघूनच एक सायन्स विज्ञानाच्या बाबतीत एक पहिल्यापासूनच आकर्षण होत गेलं. अजूनही 8वी-9वीत असताना न्यूटनचे जे नियम होत आहे, न्यूटनचा जसा दुसरा नियम आहे की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असून त्याचे वर्धन बलाच्या दिशेने होते, किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, एकदम म्हणजे मनात कोरले गेलेले आहेत. आणि हे काही म्हणजे मोघम असं पाठांतर केलेलं नाही आहे, तर त्याचे सगळे प्रॅक्टिकल्स वगैरे आम्ही राजुरीच्या विद्यालयामध्ये शिकत आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना गोडी लागत, सायन्सची गोडी अशीच लागत गेली. आणि मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा विज्ञान प्रदर्शनात येतो हे एक व्यासपीठ आहे, इथे तुम्हाला व्यक्तिमत्व विकासासाठी फार महत्त्वाचं व्यासपीठ आहे. तुम्ही जे विज्ञानाचे तुमचे विचार आहात, तुम्ही कधी स्वतःला विचारता का की ही जी लाईट ऑन होते, ती लाईट ऑन बटन दाबल्यावर ऑन का होते लाईट, त्याच्यातनं हा ह्या कलरचाच प्रकाश का पडतो, इथे हलकासा पिवळा प्रकाश पडलाय, काही लाईट सफेद प्रकाश पाडतात, तर या अशाच का होतात. तर या ज्या हे जे कुतूहलाच्या गोष्टी आहेत, तुम्ही लहान बाळं बघितले असतील की किती कुतूहलानं ते शिकत असत काही गोष्टी, तर असाच हा जो लहान मुलं असतात किंवा माध्यमिक शाळेतली मुलं जेव्हा त्यांच्यावर संस्कार विज्ञानाचे संस्कार घडले जातात, तर या ज्या कुतूहल आहे हे कधीच सोडून देऊ नका. तुम्ही स्वतःला कायम विचारत राहा, शिक्षकांना तुम्ही ते जे काही शिकवत आहेत त्यांना कायम विचारत राहा की सर हेच का तेच का. तर यानं जे ह्या कुतूहलाने जे उत्तरं मिळतील ना, ते आयुष्यात पुढे फार उपयोगी पडत जातील. आणि या विज्ञान प्रदर्शनामुळं तुम्हाला लोकांपुढे तुम्ही प्रेझेंट कसे करणार आहात स्वतःला, तुमची वक्तृत्व शैली, तुमचा व्यक्तिमत्व विकास, आणि इनडायरेक्टली तुम्ही उद्याचे शिल्पकार आहात विज्ञानाचे, तर या सगळ्यांमध्ये फार मदत होऊ शकेल. आणि तुम्ही जर विचार केला की या विज्ञानानं भारताला किंवा आपल्या जगाला काय दिलंय, तर तुम्ही एक विचार करा, सकाळपासून उठल्यानंतर रात्री झोपेपर्यंत तुम्ही विज्ञानाच्या किती जवळ आहात. सकाळी तुम्ही उठता, घड्याळाचा अलार्म बंद करता, घड्याळ एक विज्ञान आहे, सकाळी टी व्ही लावता, मोबाईल यूज करता, गॅस कनेक्शन आहे तुमच्याकडे, हे सगळं विज्ञानानं घडवलेले चमत्कार आहेत. तर विज्ञानाशी तुम्ही कळत नकळत अगदी जोडलेले असता,
पूर्ण म्हणजे तुमच्या पूर्ण लाईफस्टाईलमध्ये, तर या विज्ञानाचा जर चांगला उपयोग केला तर उद्याचे शास्त्रज्ञ घडण्यासाठी, उद्याचे चांगले इंजिनियर, चांगले डॉक्टर्स घडण्यासाठी फारच मुलाची मदत होऊ शकेल. तुम्ही विज्ञानाचा उपयोग हेल्थ केअर, मेडिकल फील्ड्समध्ये बघा. आज पहिल्यांदा 1950-60 जी रोगराईनं लोक मरायचे, साध्या ज्वरानं, साध्या तापानं किती लोक मरायचे, आणि आज तुम्ही विज्ञान किती चेंज झालं बघा. आता आपल्या दुर्धर आजारांवर जसं कॅन्सर्सवर आपल्याकडे उपाय अवेलेबल आहेत, तर विज्ञान किती पुढे गेलं आहे बघा. आणि दर महिना टू महिना विज्ञान किती चेंज होतं आहे. तुम्ही तुमचा मोबाईल बघा, किती अपडेट्स येत असतात तुम्हाला. अँड्रॉइड आलं आहे, आयफोनच्या अपडेट्स असतात. मोबाईल जनरेशन टू जनरेशन प्रत्येक महिन्याला मोबाईल टेक्नॉलॉजी चेंज होते, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी चेंज होते. आणि तुम्ही एक अजून एक अभिमानानं तुम्ही एक विचार, तुम्हाला माहीत आहे का की जुन्नर तालुक्यामध्ये आपण शिवनेरी, म्हणजे इतिहास तर साक्षी आहे, शिवनेरी इकडं जवळ आहे, पण त्याच्यानंतर एक सायंटिफिक इन्स्टिट्यूट आपल्या किती जवळ आहे. तुम्ही TIFR ऐकलं आहे का, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. तर खोडच्या ज्या दुर्बिणी आहेत, GMRT जायंट मीटर रेडिओ टेलिस्कोप, ही जगातली दुसरी महाकाय अशी दुर्बीण आहे. त्यात 24 दुर्बिणी आहेत, तर त्या मिळून ही जगातली 2 महाकाय दुर्बीण आहे की ज्यांना आपण आपला इस्रोचा जो नेक्स्ट प्रोजेक्ट आहे चांद्रयान 2 त्याच्यासाठी ही खोडची दुर्बीण जी आहे ती फार मोलाचं सहकार्य करणार आहे. चंद्रावर जेव्हा आपण आपला झेंडा आणि आपलं जे बग्गी म्हणतो आपण, ज्याला जी गाडी आहे चंद्रावर, ती जेव्हा आपण सोडणार आहोत 2018 शेवटी, तेव्हा ह्या GMRTच्या खोडच्या डिशचा फार उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, तुमच्यातला हे जे कुतूहल आहे त्याला कधीच संपवू नका. कोणतीही गोष्ट स्वतःला विचारा की ही अशीच का, तशीच का, आणि तर त्यानंतरच ती तुम्ही जेव्हा स्वतः समाधानी व्हाल तेव्हाच त्याचं उत्तर तुम्हाला गवसलेलं असेल. लक्षात ठेवा, हा जो विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा काळ आहे, उद्याच्या भारताचे तुम्ही शिल्पकार आहात. आणि जे नवीन नवीन प्रोजेक्ट्स आहेत, तर म्हणजे रिन्युएबल एनर्जीज आहेत, ज्या म्हणजे पेट्रोल डिझेलचं युग आता संपत आलेलं आहे, आणि भारत 2030 इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, सोलर टेक्नॉलॉजी, ज्या ग्रीन टेक्नॉलॉजीज आहेत, ज्याला पोल्युशन फ्री टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, तिकडे आपण शिफ्ट होतो आहे हळूहळू. तर या सगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये फार मोठा रिसर्च होणार आहे येणाऱ्या 5-10 तर तुम्ही तिथे मुलाचं योगदान देऊ शकता. विज्ञान प्रदर्शनामध्ये इथे सहभागी झालेले जेवढेही विद्यार्थी आहेत त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. जे विद्यार्थी यावर्षी प्रोजेक्ट करू शकले नाही आहेत, त्यांनी नक्कीच आत्ताच ठरवून घ्या आणि पुढच्या वर्षी असा प्रोजेक्ट करा की एक समाजोपयोगी प्रोजेक्ट असेल आणि ज्याला चांगला नंबरही मिळू शकेल. तर सगळ्यांना शुभेच्छा. आणि एक 2 सेंटेन्स सांगतो मी, एक डोंट फिअर ऑफ मेकिंग मिस्टेक्स, ग्रेट थिंग्स हॅपन ओनली आफ्टर बिग फेल्युअर्स. कधीच मिस्टेक्सच्या, तुम्ही प्रत्येकजण एकदा काही गोष्ट स्टार्ट करताना काय वाटतं आपल्याला की अरे यार मला काहीतरी याच्यात प्रॉब्लेम येतील, फेल्युअर होईल, तर त्याला काहीच घाबरू नका. फेल्युअर होत असतात, फेल्युअर चालू लाईफ म्हणजे एक जीवनाचा भाग आहे, पण त्या फेल्युअर नंतर जे सक्सेस मिळणार आहे ना, त्याची चव चाखण्यासाठी तुम्हाला या फेल्युअर्सला सामना केलाच पाहिजे. आणि सायन्स ही, विज्ञान जी गोष्ट आहे ना, ही कधीच राईट ऑर रॉंग नसते, म्हणजे काही हे बरोबर आहे की चूक सायन्स कधीच सांगत नाही. सायन्स तुम्हाला, विज्ञान जे आहे तुम्हाला कायम ट्रूथ सांगतं, सत्य जे आहे ते सांगतं. त्यामुळे सत्याशी कायम सत्याला जोपासत राहा आणि असंच विज्ञानाबरोबर खेळत खेळत चांगले मोठे होत राहा. या एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो छोटंसं. थँक्यू सो मच. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जुन्नर आणि शिवनेरी फाउंडेशन आयोजित विज्ञान प्रदर्शन 2017 शिवनेरी फाउंडेशन मॅनेजमेंटतर्फे मी शुभंकर गणसे कार्यकारी अध्यक्ष सगळ्यांचं स्वागत करतो. सतीश गाडवे सर, भुजबळ साहेब, मयुरेश शेटे आणि स्वतः शेटे सर आणि सर्व व्यासपीठ, तुमचंही स्वागत. आलेले सर्व विद्यार्थी, सर्व मुख्याध्यापक, त्यांच्यावर आलेले शिक्षक, त्यांचे पालक असतील, सगळ्यांचं स्वागत शिवनेरी फाउंडेशनतर्फे. एखादी लॉटरी लागावी तसं म्हणाल तर काही हरकत नाही. आता लॉटरी कशासाठी हे सांगतो. गेले 2 आमचे सर्व स्टाफ मेंबर, स्वतः भुजबळ सर, भुजबळ सरांची टीम, त्यांचं मार्गदर्शन, दिवसंद्रात्र इथे काम करतात. आता ही लॉटरी ही विद्यार्थ्यांसाठी आहे.
स्वतः शिक्षण अधिकारी पुणे जिल्हा परिषद आणि शिवनेरी फाउंडेशन हे गेले 2 आठवडे काम का करत आहेत, तर ह्या मुलांना विज्ञानाचं मोटिवेशन व्हावं, त्यांनी विज्ञानामध्ये जाऊन पुढे काहीतरी करावं. स्वतः मयुरेश सर एवढं लांबून इथे आले हे मोटिवेशन क्रिएट करण्यासाठी आम्ही एवढं काम करतो. ही या विद्यार्थ्यांसाठी लॉटरी आहे. आता दुसरी लॉटरी म्हणायचं मी शिवनेरी फाउंडेशनसाठी. गेले 2 आठवडे आमचा सगळा स्टाफ काल रात्री 1 वाजेपर्यंत सर्व स्टाफ आणि इव्हन विद्यार्थी इथे काम करत होते, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊया. जवळपास 30 कमिटींनी अतिशय सुंदर काम केलं. पूर्ण हा कॅम्पस तुम्हाला एवढा चकचकाट दिसतोय. 2 आठवड्यांपूर्वी एक मीटिंग झाली, त्याच्यामध्ये मीटिंगमध्ये मी बोललो की एवढे 3-4 हजार लोक आणि एवढे मोठमोठे साहेब लोक आपल्याकडे येणार आहेत. जसं आपण घरामध्ये पाहुणे येणार म्हटल्यावर सगळं आवरून ठेवतो, पसारा बाजूला करून ठेवतो आणि आल्यानंतर फुलं थोडं परफ्यूम वगैरे मारून त्यांना चहा पाणी देतो, त्याप्रमाणे आपण करायचं. आणि खरंच शिवनेरी फाउंडेशनचे प्रत्येक स्टाफ मेंबर, मग तो टीचिंग स्टाफ असू दे, नॉन टीचिंग असू दे, विद्यार्थी असू दे, शाळेचे विद्यार्थी असू देत, कॉलेजचे, ITI, फार्मसी, सर्वांनी खूप सुंदर काम केलं आणि म्हणून आपल्याला इथे एवढं सुंदर चित्र दिसतंय. मी पंचायत समिती, जिल्हा परिषद, भुजबळ साहेब, गाडवे साहेब, मोरे साहेब सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. एवढं मोठं कार्य, जसं मी शेटे सरांना मगाशी म्हणालो की हे लग्न कार्यासारखं झाले, म्हणजे फक्त अक्षता आणायचे होते आणि 2 जणांनी ते उभं केलं असतं तर एखाद्याचं लग्न झालं असतं. एवढ्या कार्यक्रमासाठी मेहनत आम्ही घेतलेली आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला ही संधी दिली, त्याच्याबद्दल धन्यवाद. पुढचे 2 दिवस जे प्रोजेक्ट इथे सादर केले जातील त्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक. 2 दिवस तुम्ही इथे उभं राहाल, सगळ्यांना प्रेझेंटेशन द्याल, त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. जसं मयुरेश सर बोलले की ती क्युरियोसिटी दाखवा, कुतूहल दाखवा. 10 वर्षापूर्वी जेव्हा मयुरेश अभ्यास करत असेल किंवा जेव्हा मी अभ्यास करत होतो, मी पण जवळपास त्याच वयाचा आहे, तेव्हा थोडंफार होती टेक्नॉलॉजी, पण आता ती टेक्नॉलॉजी अजून पुढे गेली. तुम्हाला आता यूट्यूब आहे, गुगल आहे. जसे तुम्ही आईवडिलांचे मोबाईल गेम खेळण्यासाठी घेतात, तसे कधी कधी यूट्यूब वापरायला घ्या, कधी कधी गुगल वापरण्यासाठी घ्या. भरपूर ज्ञान आहे, भरपूर आयडियाज आहेत, त्या तुम्ही तुमच्या विज्ञानामध्ये, तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्लिमेंट करा. बी क्युरियस हे एक मी तुम्हाला सांगेन, प्रत्येक गोष्टीमध्ये क्युरियोसिटी आणा. आता मी बोलतोय त्याच्यामध्ये माझ्या ब्रेनमध्ये काहीतरी केमिस्ट्री चालू आहे, मी साऊंड तयार करतो त्याच्यामध्ये काहीतरी फिजिक्स आहे, मी इथे उभं आहे ही बायोलॉजी आहे. तर ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं मयुरेश सर बोलले की इथून लाईट व्हाईटच का निघतोय, असे प्रश्न तुम्ही तुमच्या टीचर्सला विचारा. टीचर्सला जरी नाही जमलं तर मग तुम्ही गुगलवर जावा, यूट्यूब आहे, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी अवेलेबल आहे, त्याचा वापर करा. आणि सर्वांना परत एकदा बेस्ट ऑफ लक, सरांचं धन्यवाद आणि सर्वांचं स्वागत, धन्यवाद. पुणे जिल्हा परिषद, पुणे पंचायत समिती जुन्नर व शिवनेरी फाउंडेशन खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जुन्नर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांचं या ठिकाणी असं सविस्तर असं सायन्सवर मार्गदर्शन झाले ते आदरणीय मयुरेश कैलास शेटे, या फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर चंद्रकांत कनसे, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी भुजबळ साहेब, माझे सर्व विस्तार अधिकारी, संघटनेचे सर्व पदाधिकारी ज्यांनी हे कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले, ते आदरणीय शुभंकर कनसे, कार्यकारी अध्यक्ष शिवनेरी फाउंडेशन, डॉक्टर सरस्वती कनसे आणि उपस्थित सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी याच वेळेला जिल्हास्तरीय विज्ञान परिषदेचा कार्यक्रम इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी संपन्न झाला. आज योगायोगाने दुसरा कार्यक्रम या ठिकाणी मला उपस्थित राहण्याचा योग या ठिकाणी आला. मी सुरुवातीला शिवनेरी फाउंडेशनचं प्रशासन होते आणि धन्यवाद देतो की यांनी सर्व सुविधा आणि सर्व ऑडिटोरियम हॉल या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला. खरं म्हणजे प्रशासनाचा आणि सायन्सचा काडीचा संबंध नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आम्ही दिवसभर पांढऱ्यावर काळे करत असतो, शासन जो आम्हाला पगार देतो तो शासनाने महसूल गोळा केला, तो खर्च करण्यासाठी आम्हाला शासन पगार देतो. मुळातच गटविकास अधिकारी म्हणून काम करताना गेले 16 वर्ष मी गटविकास अधिकारी म्हणून काम करतोय आणि काम करत असताना वेगवेगळ्या तालुक्यात काम करण्याचा अनुभव आला. याच्यामध्ये भोर आहे, वेला आहे, मुळशी आहे,
तासगाव आहे, कवठे मंकाळ आहे, मिरज आणि नंतर गेल्या वर्षी या ठिकाणी जुन्नरमध्ये या ठिकाणी मी आलो. मला दोन गोष्टी आवर्जून या ठिकाणी विज्ञान परिषदेला आल्यानंतर आठवलं. 1972 साली माझ्याकडं टेलिफोन होता, BSNL टेलिफोन होता. त्यावेळेस मला कदापि वाटलं नव्हतं की भविष्यात कधीतरी कॉर्डलेस मोबाईल येईल. 2 ऑक्टोबर 1991 साली माझ्या मुलीचा जन्म झाला आणि सासरवडीच्या लोकांनी मला तार केली. ती चार तार मला 4 दिवसांनी मिळाली. बायको ज्यावेळेस मी पत्नीला माझ्या भेटायला दाखवून गेलो, बायको एवढी फुगली की माझी बोललीच नाही. काळ किती बदला बघा. मागच्या शनिवारी मला दिनांकित हॉस्पिटलमध्ये जायचा योग आला. योगायोगाने माझ्या मित्राच्या मुलाची म्हणजे मित्राच्या सुनाची डिलिव्हरी त्या ठिकाणी होती. आणि ज्यावेळी डिलिव्हरी सुरू झाली त्यावेळेस तो मुलगा डिलिव्हरीच्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभा होता. काळ किती बदलला. मी माझ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर 4 दिवसांनी भेटायला गेलो. आणि हल्लीच्या काळात डिलिव्हरी करताना पतीने बाहेर कंपल्सरी उभं राहील म्हणजे हा GST शासन निर्णय झाल्यासारखा निर्णय झालेला आहे. दिवसेंदिवस वातावरण बंद चाललेलं आहे. मी ज्यावेळेस राहुरी कृषी विद्यापीठ MPSCचा अभ्यास करत होतो त्यावेळेस कुठलंही ज्ञान आम्हाला उपलब्ध नव्हतं, फक्त विश्वकोश उपलब्ध होते. विश्वकोश अजून अभ्यास करून आम्ही परीक्षा दिली. पण आज इंटरनेटच्या युगात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की डिजिटल इंडिया. काय आहे स्वप्न डिजिटल इंडियाचं? ट्विटर आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, कॅशलेस कार्यक्रम आहे. मी माझ्या नोकरीत पहिल्यांदा गेले 1.5 वर्ष असा अनुभवतोय की कुठलाही कारभार शासनाचा आता हा कॅशलेस सुरू झाला नाही. पूर्वी सह्याकारांना बसलं रात्री 12-1 वाजेपर्यंत चेकवर सह्या करायचे. आता सर्वसामान्य लाभार्थ्यांना पैशासाठी कार्यालयात यावं लागत नाही किंवा ग्रामपंचायतीत जावं लागत नाही, कॅशलेस कारभार सुरू झालेला आहे. मोबाईल आले. आपण नेहमी म्हणतो अन्न वस्त्र आणि निवारा हे अत्यंत 3 गरजेच्या गोष्टी आहे. पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल अत्यंत गरजेच्या गोष्टी आहे. पण पाहतो हल्लीच्या समाजात कोणाला बोलायला वेळच नाही. प्रत्येक जण मोबाईलमध्ये असं खाली मान घालून अडकले दिसतो. जर तुम्ही जर कधी फर्ग्युसन कॉलेज रोडवर गेला चित्र हेच. प्रत्येक फुटपाथवर मुलं 4-4, 5-5 ग्रुप उभा आहे. प्रत्येक जण मोबाईलमध्ये अडकलेला आहे. प्रत्येक जण मोबाईलमध्ये कुठल्या सायन्सच्या किती आरी जायचं याला पण काहीतरी प्रमाण आहे. मला विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, तुमच्या नशिबाने आता प्रचंड स्कोप आहे. पूर्वी नोकऱ्या मिळायच्या नाही, कुठं जाहिरात कधी आली, वशिल्यावर लोक भरायचे, तसं काही राहिलं नाही. पारदर्शक कारभार आता चालू आहे. महाराष्ट्र लोकसेवा असो, UPSC असो किंवा वेगवेगळ्या IT कंपनीत असो, जाण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आता विज्ञानामुळे प्राप्त झालेली आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा एवढंच या ठिकाणी मला सांगायचं. तुम्ही जर आजपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जर निकाल तुम्ही पाहिले, पहा महाराष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये UPSCच्या निकालामध्ये जी टॉपर मुलं आहेत ती सगळी जिल्हा परिषद शाळेकडनं शिकून आलेले विद्यार्थी टॉपरमध्ये हे सिद्ध होते. याचा अर्थ जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता अतिशय चांगली आहे. मी लहानपणी 7वीपर्यंत मी मराठी शाळेत शिकलो. त्यावेळेचे शिक्षक आणि आता शिक्षक प्रचंड बदल झालेले आहे. आपण नेहमी म्हणायचं त्यावेळेचे शिक्षक हाडाचे होते, प्रामाणिकपणे शिकवायचे. आताचे सुद्धा शिक्षक हाडाचे आहेत, परंतु पालकाला दोन मुलाला विद्यार्थ्यांना 2 बोटं मारली तरी पालकांना सर होत नाही. ही काळाची बदल आहे. या काळात बदलत्या काळामध्ये विद्यार्थ्यांना समजून घेऊन विद्यार्थ्याच्या आवडीनिवडीप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळा खेड्यातला विद्यार्थी कुठं जातो, काय करतो हे पालकांना कळत पण नाही. पण त्याच्या विरुद्ध चित्र पुण्यामध्ये असते. गेल्या वर्षी SSC बोर्डाची 12वीची परीक्षा सुरू झाली. मी पुण्यावर जुन्नरला यायला निघालो. 9:30 दरवारे कॉलेजमध्ये ट्रॅफिक जाम झालं. इतकं ट्रॅफिक जाम झालं म्हणून सहज कुत्र्याने विचारलं, गाडी थांबवली, विचारलं ड्रायव्हर म्हणून काय भारगडी एवढी का गर्दी. तर विद्यार्थ्यांना परीक्षेला सोडायला एका घरातले 5-5 लोक 1000-1500 त्या ठिकाणी होता. परीक्षा देतोय विद्यार्थी पण काळजी कोण करत आहे? आई वडील. जणू काय आई वडीलच परीक्षा निघाल्या अशी वाहतूक त्या ठिकाणी होती. याच्या विरुद्ध परिस्थिती ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागात मुलगा कॉलेजला कधी झाला, कधी पास झाला, कधी डेप्युटी कलेक्टर झाला, कधी सायंटिस्ट झाला हे मला कळत पण नाही. आज मयूर शेट्टी सारखे सरांसारखे अतिशय हुशार गुणवंत विद्यार्थी या तालुक्यातले आहेत. या तालुक्यात मी हजर झाल्यानंतर 1.5 वर्षापूर्वी आम्ही या तालुक्यात हजर झाल्यानंतर आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात आम्ही शिवनेरी ग्रुप तयार केला शिवनेरी विद्यार्थ्यांचा. याच्यामध्ये जे मोठ्या उच्च पदावर आहेत, जे कृषी पदवीधर आहेत, जी खताची सुद्धा दुकानं झालं होतं, असे चांगले चांगले विद्यार्थ्यांचा आम्ही जवळजवळ 350-400 ग्रुप तयार केला. याच्या माध्यमातून आम्ही जुन्नर आणि आंबेगावचा विकास करण्याच्या दृष्टीने आमचं एक उद्दिष्ट या टप्प्यात डोळ्यापुढे आहे. शासन म्हणतं विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. विकास म्हणजे काय? शेवटच्या सर्वसामान्य नागरिकपर्यंत जोपर्यंत विकासाची गंगा होत जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होतो असं म्हटलं जातं.
21व्या शतकात आपण मोबाईल वापरतो, पण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झाडू घेऊन रस्त्यावर झाडायची वेळ यायला गेली. स्वच्छता हा अतिशय महत्वाचा विषय आहे. अजूनसुद्धा बऱ्याच लोकांकडं आयफोन आहे, पण तरीसुद्धा लोक उघड्यावर संडासा जातात. अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. लोकांना सांगावं लागतं संडास बांधा, संडासचा वापर करा. म्हणजे 21व्या शतकात ज्यावेळेस आपण जातो मोठमोठ्या गप्पा मारतो, पण ही विरुद्ध परिस्थिती ग्रामीण भागामध्ये आहे. हे चित्र कुठेतरी बदलण्याची गरज आहे. या जुन्नर तालुक्याला निसर्गाचा एक चांगला संदेश म्हणजे चांगला एक आदर्श भेटलेला आहे. लेणेद्री ओझर आहे, योगायोगाने जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून राज्य शासनाने आता जाहीर केलेला आहे. देशातील नव्हे जगातून लोक या ठिकाणी येतील. भविष्यात आंबेगावन या ठिकाणी पिपळा सफारी केंद्र या ठिकाणी मंजूर होत आहे, आणि या तालुक्यातील लोकांना बऱ्यापैकी पर्यटनची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे. आज मला एवढंच या ठिकाणी सांगायचं, या विज्ञान परिषद दृष्टीने जे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या स्टॉलवर जाऊन काय केले, प्रत्यक्षात कशी कृती केली याचा अनुभव या ठिकाणी घ्यावा. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी शिवनेरी फाउंडेशनने या ठिकाणी मला निमंत्रित करून या ठिकाणी योग्य माझा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 43व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये म्हणजेच या विज्ञान जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी शिवनेरी फाउंडेशन खानापूरमध्ये असलेल्या या डॉक्टर APJ अब्दुल कलाम सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, तसं पाहायला गेलं तर आपला तालुका सोडून इतर तालुक्यामध्ये विज्ञान प्रदर्शन कुणी घ्यायचं ही मोठी समस्या असते. मात्र आपला तालुका या बाबतीत फार भाग्यवान आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग कॉलेज आणि इतर स्कूल्स यांच्यामध्ये विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी एक स्पर्धा असते, चढावड असते, आणि अतिशय अशा देखण्या स्वरूपामध्ये हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होतं. याही वर्षी या इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अध्यक्ष माननीय आदरणीय शुभंकर कनसे साहेब आणि श्रद्धा कनसे मॅडम यांनी हे विज्ञान प्रदर्शन घेण्याचं ठरवलं, आणि सर्वच सोयीसुविधा अतिशय उत्कृष्टरित्या आपणास पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मी प्रथमतः त्यांचं मनापासून आभार मानतो. अतिशय नेटकं देखणं, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नीट नेटकं असं हे विज्ञान प्रदर्शन करण्यासाठी संपूर्ण त्यांच्या स्टाफने प्रयत्न केलेला आहे, याबाबत अजिबात शंका नाही. आणि म्हणून प्रथमतः त्यांचं मी आभार मानतो. इस्रोमध्ये कार्यरत असणारे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक शेटे सर यांचा चिरंजीव मयुरेश याने देखील कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली, आणि आपले जे अनुभव आहेत बालजीवनामधले अनुभव, नंतरचे अनुभव आपल्याशी शेअर केले, त्याचंही मनपूर्वक आभार अभिनंदन. आपल्या या तालुक्याचे आदरणीय गटविकास अधिकारी माननीय सतीश गाडवे साहेब यांनी देखील आपल्याला बहुमानाच्या स्वरूपाचं मार्गदर्शन केलं. समवेत KD भुजबळ साहेब गटशिक्षणाधिकारी यांनी नेहमीच आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतायत, आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अतिशय नेटका नियोजित अशा स्वरूपाचा होतो, म्हणून त्यांचंही मनापासून आभार. माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ याचे अध्यक्ष आदरणीय गणपुले सर, त्याचबरोबर जुन्नर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वाघदारे सर, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर विस्तार अधिकारी लांडे साहेब शिंदे मॅडम, विविध शाळांमधून आलेले सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लावलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवनेरी फाउंडेशनचा सर्व स्टाफ, यामध्ये प्रामुख्याने प्राध्यापक मुरादे, प्राध्यापक थोरात, प्राध्यापक पटाडे, प्राध्यापक आंधळेसर, प्राध्यापक पटले, प्राध्यापक नागदिवे, प्राध्यापिका पद्मावती मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ, या सगळ्यांनी हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी
फार मोठे प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून आपणा सर्वांचं आणि त्याचबरोबर या फाउंडेशनमध्ये असणारे सर्व विद्यार्थी यांचं मनापासून आभार. आयटीआयचे निर्देशक प्राध्यापक कामठे आणि त्यांचे सर्व विद्यार्थी यांनी अगदी रात्री टेबल मांडण्यापासून सगळी कामं केलेली आहेत आणि म्हणून हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यामध्ये त्यांचा वाटा निश्चितच फार मोठा आहे आणि म्हणून त्यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर या शिवनेरी फाउंडेशनचा सर्व परिवार, त्याच्यामध्ये प्राचार्य असते, विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक, सर्व विद्यार्थी यांचं मनपूर्वक आभार. जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय रतिलाल बाबेत सर, माझे सर्व सहकारी, त्याचबरोबर तालुक्याच्या विविध भागामध्ये असणारे सर्वच कार्यरत विज्ञान शिक्षक यांनी हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी बहुमोल अशा स्वरूपाचा वेळ दिलेला आहे आणि त्यामध्ये सहभागी होऊन हे यशस्वी करण्यात मोलाचं सहकार्य केलेलं, वाटा घेतलेला आहे, त्यामुळे त्या सर्वांचं मनापासून आभार. त्याचबरोबर इतर सर्वच माध्यमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, त्यांचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक यांचंही मनापासून आभार. वेलकम सॉन्ग सादर करणारा लिटल बर्ड्स ग्रुप आपण पाहिलेलं आहे, यशस्तवन कशा प्रकारे अतिशय देखणं नीटनेटकं असं स्वरूपाचं यशस्तवन वेलकम सॉन्ग या ठिकाणी सादर केलेलं आहे, त्यांचंही मनापासून आभार. त्याचबरोबर यावर्षी पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन हे गुगल फॉर्मच्या माध्यमातून ऑनलाईन करण्यात आलेलं होतं आणि हे ऑनलाईन करण्यामध्ये ज्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली ते अरविंद मोडवे सर, आंबेगाव तालुका, त्यांचं देखील मनापासून आभार. सूत्रसंचलन करणारे खाडे सर, सर्व परीक्षक, पत्रकार बंधू सुरेश वाली सर, पाटे सर, ताजने सर यांचं देखील मनापासून आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व ज्युनियर सायंटिस्ट, प्रेक्षक आणि बालवैज्ञानिक यांनी हा संपूर्ण कार्यक्रम शेवटपर्यंत अतिशय शांततेने पाहिला, अनुभवला आणि म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. अज्ञानातून विज्ञानाकडे जाण्याची गरज आहे, काय सांगाल आपण? अतिशय स्तुत्य उपक्रम पुणे जिल्हा परिषद पुणे पंचायत जुन्नर व शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला. खरं म्हणजे गेले बऱ्याच वेळा मागाशी एक भाषणात उल्लेख झाला की बऱ्याच तालुक्यांमध्ये विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी मानसिक तयारी कुठल्याही हायस्कूलची नसती, परंतु योगायोगाने जुन्नर तालुक्यांचा जर विचार केला तर इंजिनिअरिंग कॉलेज वेगवेगळे इंजिनिअरिंग कार्यासाठी पुढाकार घेतात आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या ठिकाणी स्कोप मिळतो. अतिशय सुंदर व्यवस्था शिवनेरी फाउंडेशनने या ठिकाणी केली. शिवनेरी फाउंडेशनने पुढाकार घेऊन एवढा मोठा उपक्रम भरवला आहे, आपण काय सांगाल? अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, त्यांच्याबद्दल मी प्रश्न आभार मानतो आणि धन्यवाद देतो. खरं म्हणजे दोन्ही कंसे, त्यांचे मिसेस सौभाग्यवती कंसे आणि मिस्टर कंसे यांनी या कार्यक्रमासाठी बहुमोला सहकार्य केलेलं आहे आणि जवळजवळ 5 दालने विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी स्कोप या ठिकाणी सविस्तर प्रदर्शन मांडण्याचा आणि सर्वसामान्य जनतेला प्रदर्शन दाखवण्याचा एक चांगली जागा उपलब्ध या ठिकाणी झालेली आहे. टाकावापासून टिकाऊ अशा प्रकारचे विद्यार्थ्यांनी प्रयोग केलेले आहेत. विद्यार्थ्यांचे हे प्रयोग इतरांसाठी नक्कीच आयडॉल आहेत. आपण इतर विद्यार्थ्यांना काय सांगाल? मुळात सध्या आपण जर पाहिलं तर प्लास्टिक आणि घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन असे अतिशय दोन गोष्टी गंभीर आहेत ज्या पुणे शहर, मुंबई किंवा जुन्नर तालुक्यातले राजुरी असो आणि असो बेले असो या ठिकाणी या विषयांचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे टाकाऊपासून टिकाऊ हे जे मॉडेल या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी ठेवलेले या प्रदर्शनात, त्या विद्यार्थ्यांशी हितगुज करून चर्चा करून गाव पातळीवर त्या पद्धतीने काय करता येईल का याचं नियोजन या पद्धतीने केलं जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. आपण मागाशी उद्घाटन करता सुद्धा सांगितलं की ग्रामीण भागामध्ये विकास होत असताना उघड्यावर शौचास बसतात, आपण या निमित्तानं लोकांना आव्हान काय करावं? मुळातच तालुक्याचा जर विचार केला तर 2012 बेसलाईन सर्व्हेप्रमाणे तालुका 100% आगंधरीमुक्त झालेला आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या रविवारीच आदिवासी भागातला जवळ 7 ग्रामपंचायत दौरा केला. झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलेले, परंतु लोकांची अजूनही मानसिकता शौचालय वापरामध्ये नाही, त्यामुळे लोकांना बांधलेले शौचालय वापरत आणण्यासाठी आपण या ठिकाणी गावपातळी इथून पुढे प्रयत्न करणार आहोत.
नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी शिवनेरी फाउंडेशन खानापूर आणि त्याचबरोबर जुन्नर पंचायत समिती पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीनं या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरवलेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद लाभलेला आहे. आपल्यासोबत पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी भुजबळ सर आहेत. भुजबळ सर, आपण काय सांगाल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आलेले आहेत, अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय, आपण काय सांगाल? खरं तर या चालू वर्षाचं विज्ञान प्रदर्शन आज या शिवनेरी फाउंडेशनच्या या कॅम्पसमध्ये भरतं आहे. शेटे सर आपले शास्त्रज्ञ जे आहेत इस्रोचे, ते आपल्याला आज लाभलेले आहेत. आमचे व्हिडिओ साहेब आहेत या ठिकाणी, जे कंसे सर आहेत त्यांच्या सह पत्नी कंसे मॅडम आहेत, खूप छानपैकी अरेंज केलेलं आहे. मुलांचा आनंदही फार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि भरगच्च प्रकल्प या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आज आपण आता नुकतंच उद्घाटन केलं पाहतो, हे सगळे प्रकल्प जे आहेत मुलांना फार आनंद झालेला आहे. आणि असंच हे प्रकल्प जे आहेत हे 2 दिवस या ठिकाणी असणार आहेत. सगळ्यांनासाठी हे विज्ञान प्रदर्शन खुलं आहे. आज या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि सगळ्यांनी या विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो. धन्यवाद. नक्कीच भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे विज्ञान मेळावे किंवा अशा प्रकारची संमेलनं घेणं गरजेचं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जे टॅलेंट आहे ते सर्वांपुढे जावे आणि इतरांना ज्ञान मिळावं अशीच या निमित्ताने अपेक्षा आहे. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी तालुक्यातून तसे जिल्ह्यातून या विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वच क्षेत्रातील या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हे विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरीय गेल्या अनेक वर्षापासून भव्य प्रमाणामध्ये पंचायत समिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून भरवलं जात आहे आणि याचा उपयोग तालुक्यातील तमाम विद्यार्थ्यांना, मग ते प्राथमिक विभाग असेल, माध्यमिक विभाग असेल किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, या विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्याच्या दृष्टिकोनातून हे विज्ञान प्रदर्शन आहे. ते विज्ञान प्रदर्शन त्यांना खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज या खानापूर या शाळेमध्ये जे विज्ञान प्रदर्शन आयोजकांनी आयोजन केलेलं आहे त्या सर्व आयोजकांचं मी मनपूर्वक, सर्व संघटनांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. शिवनेर पॉलिटेक्निक कॉलेज, जुन्नर पंचायत समिती, पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज खानापूर या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन भरलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं ह्या विज्ञान प्रदर्शनामधून फायदा होणार आहे. अज्ञानातून विज्ञानाकडे जाण्याचा हा उपक्रम आहे. विद्यार्थी वर्गाला खरोखरच या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळणार आहे, त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार आहे. विज्ञानाची खऱ्या अर्थाने गरज काय आहे याचं महत्त्व या ठिकाणी पटणार आहे. डॉक्टर चंद्रकांत कंशे यांच्या संस्थेने राबवलेला हा उपक्रम नक्कीच इतरांसाठी आदर्श आहे. सुरेश वाणी, आयवन न्यूज, खानापूर.